नमस्कार मी शिल्पा स्वागत करते तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला थंडगार असं पाणी प्यावंसं वाटतं फ्रीजच्या पाण्यामुळे तहान जात नाही त्याच्यामुळे माठामधील थंडगार पाणी सर्वच जण पितात तसेच माठातील पाणी पिण्याचे आपल्या आरोग्याला खूप सारे फायदे देखील आहेत बऱ्याच जणांना माठ विकत घेताना असा प्रश्न पडतो की माठ घेताना तो कोणत्या रंगाचा घ्यावा काळ्या रंगाचा घ्यावा की तांबड्या रंगाचा घ्यावा तसेच नवीन माठ आणल्यानंतर तो कशा प्रकारे स्वच्छ करावा तसेच तुमचा माठ जर जुना असेल तर जुन्या माठामधील पाणी थंड होत नसेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे या तीनही प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये भेटतील त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारचा तांबड्या कलरचा माठ बाजारमधून नवीन विकत घेतलेला आहे हा माठ आणल्यानंतर मी तो रात्रभर पाण्याने भरून ठेवलेला होता तर इथे तुम्ही बघू शकता जो माठ आहे याच्यामधील पाणी बऱ्यापैकी पाजरलं गेलेलं आहे माठ विकत घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा माठ आतमधून खरखरीत असला पाहिजे प्लेन नसला पाहिजे तसेच बाहेरच्या साईडने हा माठ प्लेन असला पाहिजे म्हणजे माठ आतमधून खरखरीत तर बाहेरून प्लेन अशा प्रकारचा पाहिजे अशाच प्रकारचा माठ आपल्याला बाजारामधून विकत घ्यायचा आहे तसेच बाजारामधून माट विकत घेतल्यानंतर तो कमीत कमी दहा ते बारा तास पाण्याने गच्च भरून ठेवायचा आहे तर हा माट मी विकत घेतल्यानंतर पाण्याने भरून ठेवलेला होता इथे तुम्ही पाहू शकता मी नळ असलेला माट ते आणलेला आहे नळ असल्याचा फायदा हा होतो की आपल्या माठातील पाणी खराब होण्याची शक्यता कमी असते कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण तांब्या आणि ग्लास घेतो आणि डायरेक्ट तो माटामध्ये बुडवतो तर तांब्याला आणि ग्लासाला लागलेले जे काही घाण वगैरे धूळ आहे ते पूर्णपणे आपल्या पाण्यामध्ये मग मिक्स होते आणि मग माठातलं पाणी खराब होते तर नळ असल्याने हे जे माठातलं पाणी खराब होण्याची शक्यता असते ती कमी असते तर इथे हा जो मी आता पाण्याने भरलेला माट आहे याच्यातील पाणी मी आता उपसून बाहेर काढते याच्यातील पाणी आपण वायानं घालवता मी याच्यातील जे काही पाणी आहे भरून ठेवलेलं हे पाणी मी झाडाला घालणार आहे तर याच्यातील पाणी मी आता काढून घेते या माटातील पाणी अगदी थंडगार असं पडलेलं आहे बऱ्याच जणांची अशी शंका असते की फक्त काळ्या माटातीलच पाणी थंड होतं तर असं काहीही नाहीये तांबड्या माटातील देखील पाणी थंड होतं मी इथे तांबडाच माठ आणलेला आहे आणि याच्यातील पाणी अगदी थंडगार असं पडलेलं आहे या माटातील पाणी मी सर्व उपसून काढलेलं आहे आता हा माठ आपल्याला घासून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी इथे नारळाची घासणी घेतली आपण माठ स्वच्छ करताना येथे तारेची घासणी वापरणार नाही नवीन माठ आणल्यानंतर इथे तारेच्या घासणीने माठ घासायचा नाही तर अशा प्रकारची नारळाची घासणी घ्यायची आणि आपल्याला माठ हा घासून काढायचा आहे तर मी इथे थोडंसं प्लेटमध्ये पाणी घेतले आणि नारळाची घासणी घेतली आता हा माठ मी बाहेरच्या आणि आतल्या साईडने या घासणीने घासून घेते आपण इथे जर तारेची घासणी वापरली किंवा साबण वापरला तर तारेच्या घासणीमुळे आपल्या आपल्या माटाला क्रॅशेस पडतात तसेच साबणीमुळे आपल्या माटाला साबणीचा वास लागतो त्याच्यामुळे माठ घासताना इथे नारळाची घासणी वापरायची आणि आपल्याला इथे साबण वापरायची नाहीये तर आता हा माठ मी आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने देखील चांगला घासून घेते माठ इथे मी चांगला घासून घेतलेला आहे आता हा माठ पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आता हा माठ मी पाण्याने स्वच्छ असा धुवून घेते इथे तुम्ही पाहू शकता मी पाण्याने माठ स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता या माठामध्ये आपल्याला लगेच पिण्याचं पाणी भरून ठेवायचं नाही आहे तर हा माठ आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचा आहे माठ चांगला वाळल्यानंतर मगच आपण याच्यामध्ये पाणी भरणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता मी उन्हामध्ये माठ छान असा वाळवून घेतलेला आहे आतल्या साईडने देखील तुम्ही पाहू शकता माठ अगदी चांगला वाळला गेलेला आहे आता हा माठ पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आता मी हा माठ पाण्याने स्वच्छ धुवून घेते इथे माठ मी पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतला आहे आता याच्यामध्ये पिण्याचं पाणी ओतायचंय आहे तुमचा माठ जर जुना असेल किंवा तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर जुना माटच वापरणार असाल तर तो माठ देखील आपल्याला नारळाच्या घासणीने स्वच्छ असा घासून घ्यायचा आहे धुवून घ्यायचा आहे आणि नंतर तो दिवसभर उन्हामध्ये वाळून घ्यायचा आहे आणि मगच तो पाण्याने भरून ठेवायचा आहे तसेच तुमच्या माटातील पाणी जर थंड होत नसेल तर काय करायचं का आहे तर एक सुती कपडा घ्यायचा आहे तो पाण्याने पूर्णपणे ओला करून घ्यायचा आहे नंतर तो पिळून घ्यायचा आहे आणि तो माटाला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि जेव्हा जेव्हा हा कपडा सुकेल किंवा वाळेल तेव्हा तेव्हा हा कपडा पुन्हा ओला करायचा आहे असं केल्याने आपल्या माटातील पाणी अगदी थंडगार असं पडतं तसेच हा माठ ठेवताना हवेशीर ठेवायचा आहे जसं की हॉलमध्ये किंवा गॅलरीमध्ये माटाला जेवढी हवा लागेल तेवढं माटातील पाणी हे थंड होतं माठ ठेवताना तो घडवंजीवर किंवा अशा प्रकारच्या स्टँडवर ठेवायचा आहे स्टँडवरती एक प्लॅस्टिकचं कागद ठेवायचा आहे प्लॅस्टिकच्या कागदाला मधोमध होल पाडायचे आणि मग त्याच्यावरती माठ ठेवायचा आहे आणि स्टँडच्या खाली अशा प्रकारचं भांडं ठेवायचे म्हणजे माटामधून जिरपलेलं जे काही पाणी आहे ते पाणी या भांड्यामध्ये साचेल आता आपण माटातील पाणी पिण्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात ते पाहणार आहोत माटातील पाणी पिण्याचा पहिला जो फायदा आहे तो म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते माठातील पाणी हे नॅचरली थंड असते त्याच्यामुळे हे पाणी प्यायल्याने आपल्या शरीराचे तापमान संतुलित राहते माठातील पाणी पिण्याचा दुसरा जो फायदा आहे तो म्हणजे माटाच्या पाण्यामध्ये मिनरल विटॅमिन्स असतात त्याच्यामुळे आपली त्वचा निखरते माटातील पाणी पिण्याचा तिसरा जो फायदा आहे तो म्हणजे पाण्यातील मिनरल विटॅमिन्स याच्यामुळे पचनशक्ती सुधारते तसेच माठातील पाण्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम आयर्न तसेच इतर विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात त्याच्यामुळे डायबेटीस रिक्स देखील कमी होते माठ हा मातीपासून बनवलेला असतो त्याच्यामुळे माठातील पाण्यामध्ये भरपूर मिनरल्स आणि ऑदर कंपाऊंड असतात त्याच्यामुळे ब्रेनचे फंक्शन देखील चांगले होते आज मी तुम्हाला ही माटाविषयी सांगितलेली थोडीशी माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर तसेच चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय